नमस्कार मित्रांनो एस जी ऑलिनवनी आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो अनेकांना डोळे लाल होण्याचा त्रास हा होत असतो वाळलेले प्रदूषण व धूळमुळे आपले डोळे लाल होण्याच्या त्रासाने आज अनेकजण त्रसलेले आहेत किंवा डोळ्यातील हा लालसरपणा संपूर्ण डोळ्यांवर किंवा डोळ्यांच्या अगदी कडेलासुद्धा असू शकतो मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात की डोळे लाल होण्याची प्रमुख कारणे काय असू शकतात मित्रांनो जेव्हा पण तुम्ही बाहेर फिरायला जातात कुठे जातात त्यावेळेस कडकोणाच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळे सुद्धा तुमचे डोळे लाल होऊ शकतात प्रदूषण आहे त्यामुळे किंवा आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस धुळीचे कण हो वगैरे हे आपल्या डोळ्यामध्ये जातात त्यामुळे सुद्धा होऊ शकतात आणि आपल्या जर का डोळ्यात काही इन्फेक्शन असतील किंवा जंतू संसर्ग असेल यांच्यामुळे सुद्धा तुमचे डोळे लाल होऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी आहे किंवा एखादी बाहेरची वस्तू ज्याला की आपण मेडिकल लँग्वेजमध्ये फॉरेन बॉडी असे म्हणतो ती डोळ्यामध्ये गेल्यामुळे सुद्धा होऊ शकते किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा आताच्या नवीन मॉडर्न आपल्या पिढीमध्ये स्मार्टफोन लॅपटॉप आहे टी व्ही यांचा डोळ्यांना डायरेक्टली आपल्या डोळ्यांवर इफेक्ट होतो आणि आपण याचा अतिवापर हा करत असतो त्यामुळे आपले डोळे जे आहेत ते लाल होऊ शकतात स्मार्टफोन सातत्याने डोळे ताणून व्हिडिओ बघणे गेम्स खेळणे ही आजच्या आपल्या डिजिटल काळातील डोळे लाल होण्याची प्रमुख कारणे हे असू शकतात मित्रांनो जर का तुमचे डोळे लाल होत असतील तर याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण डोळे लाल होण्याचा त्रास हा वरवर जरी असला किंवा आपल्याला तो साधा जरी वाटत असला तरीही त्याकडे आपण दुर्लक्ष करायला नाही पाहिजेत आपल्या शरीरामध्ये छुप्या स्वरूपामध्ये सायलंट किलर्स असे त्याला म्हटले जाते असलेल्या हाय ब्लड प्रेशरमुळे आपले डोळे लाल होण्याचा त्रास हा होऊ शकतो अशा स्थितीमध्ये जर मित्रांनो डोळ्यात रक्तवाहिन्या ह्या फुटून त्यांचा रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो तसेच मित्रांनो काशबिंदूसारख्या विकारामध्ये अचानक डोळ्यांच्या आपला जो भाग आहे हा लाल होत असतो डोळ्यांच्या ठिकाणी तीव्र वेदना होतात नजर अस्पष्ट होते त्यामुळे प्रसंगी अंधत्वही येऊ शकतं डोळे लाल होण्याच्या छोट्याशा आपल्या दुर्लक्षाकडे जर आपण जास्त दुर्लक्ष करत गेलो तर त्याचा गंभीर परिणाम हा आपल्याला भोगावा लागू शकतो त्यामुळे मित्रांनो जर का डोळे लाल होत असतील तर आणि ते कशामुळे होतात ह्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजेत जर मित्रांनो आपण बाहेर कुठे गेलो जर घरी आलो तर त्यानंतर आपले जर डोळे लाल दिसत असतील तर त्यासाठी आपल्याला एक साधे सिंपल अशी गोष्ट करायची आहेत आप प्रत्येकाच्या घरामध्ये काकडी तर भेटतेच आपण काकडीचे काप करून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि हो ते थोडं थंड होऊ द्या आणि त्यानंतर ते आपल्या डोळ्यावरती ठेवायचे थे आहेत त्यामुळे आपल्याला आराम मिळवल त्यानंतर आहे बटाटा बटाटा पण आपण सहज आपल्या घरामध्ये भेटतो आपण बटाट्याचे काप करायचे आहेत आणि तो ताजा बटाटा जो काप केलेला आहे ते पण आपल्या डोळ्यांवरती थोड्यावर ठेवायचे आहेत त्यामुळे जो आपले डोळे लाल होऊन जो त्रास होणार आहे तो कमी होण्यास मदत मिळते त्यानंतर आहे मित्रांनो गुलाबजल मित्रांनो गुलाबजल थोडंसं आपण बाहेर काढून घ्यायचं आहे थोडसं एखाद्या आपल्या वाटीमध्ये कशामध्ये आणि कापसाचे दोन बोळे बनवून घ्या आणि ते त्याच्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्या त्या जलमध्ये आणि ते बोळे तुम्ही डोळे बंद करून त्यावरती व्यवस्थित ठेवा एक दहा मिनिट तुम्ही असं केल्याने सुद्धा तुम्हाला आराम मिळू शकेल किंवा मित्रांनो जर का त्यात आपल्या डोळ्यामध्ये लालोटपाना पण असेल आणि थोडंसं कचकच केल्यासारखं जर डोळ्यांना त्रास होत असेल तर गुलाबजलाचा एक एक थेंब तुम्ही डोळ्यामध्ये टाकू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला आराम मिळू शकतो मित्रांनो एरंडेल तेल हे अगदी मार्केटमध्ये सहज आपल्याला उपलब्ध असते एरंडेल तेल आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे त्यामध्ये सुद्धा कापसाचा बोळा व्यवस्थितरित्या भिजवून घ्यायचा आहे आणि तो आपल्या डोळ्यावर थोडा वेळ ठेवायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या डोळ्यांना आराम मिळतो आणि जो लाल उटपाना येतो की आपल्या डोळे जे लाल होतात या समस्येपासून आपली मुक्तता होऊ शकते त्यामुळे सुद्धा एरांडेल तेलसुद्धा खूप कामी येते मित्रांनो आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या आसपास सहज उपलब्ध असणारी तुळस याचेसुद्धा खूप फायदे आहेत तुळशीवरती ऑलरेडी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुम्हाला आय बटनवरती मिळून जाईल मित्रांनो तुळस ही आपल्या केसांपासून आपल्या पायाच्या नाकापर्यंत पूर्ण शरीराला खूप उपयुक्त असे आहे यासाठी जर का तुमचे डोळे लाल होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुळशीचे एक पाच सात पाने काढून घ्या आणि ते वाटून व्यवस्थित बारीक करून घ्या आणि त्यामधून वस्त्र गाळण करून त्याचा रस साईडला काढा आणि तो जो रस आहे ते तुमच्या डोळ्यांमध्ये एक एक थेंब तुम्ही टाका त्यामुळे जो तुमचे डोळे लाल होतात तो त्रास तुमचा कमी होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो नागिणीचे पाणी किंवा विड्याचे पाणी आपण त्यांना म्हणतो हे सुद्धा अगदी आपल्याला सहज उपलब्ध होतात मित्रांनो दोन ते तीन नागिणीचे पाने घ्या तुम्ही आणि ते वाटून आपल्या बारीक एकदम बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातून रस सहज निघेल असा आणि त्यानंतर जो रस निघालेला आहे त्याचं वस्त्र गाळून व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचासुद्धा आपण एक एक थेंब आपल्या डोळ्यांमध्ये टाकू शकतो त्यामुळं जर का तुमच्या डोळ्यामध्ये होणारी जळजळ जल असेल किंवा तुमच्या डोळ्यामध्ये कचकच होत असेल किंवा तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुमचे डोळे वगैरे जे लाल होत असतील तर ह्या सर्व गोष्टींपासून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल हो ती आपले डोळे लाल होऊ नयेत म्हणून आपण त्यांची काय काळजी घ्यायला पाहिजेत डोळे किमान आपण दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायला हवेत त्याचप्रकारे मित्रांनो प्रदूषण व फॉरेन बॉडीजपासून म्हणजेच जे डस्ट वगैरे असते ते आपल्या डोळ्यांमध्ये वगैरे जे जाते त्यापासून आपण बचाव व्हावा यासाठी चांगल्या प्रकारचा एक गॉगल वगैरे वापरायला पाहिजे जेव्हा पण आपण घराच्या बाहेर निघतो त्यावेळेस मित्रांनो स्मार्टफोन असेल त्याचा आपण मर्यादित वापर करायला पाहिजे किंवा जास्त आपण लॅपटॉपवरती किंवा <ticksaf> कॉम्प्युटरवरती काम करायला नाही पाहिजे थोडा वेळ आपण काम केलं त्यानंतर आपण एक दोन मिनिट आपले डोळे शांत बंद करून थांबायला पाहिजे बसायला पाहिजेत आणि त्यानंतर थोडीफार प्रमाणामध्ये आपल्या डोळ्यांचीही उघडझापसुद्धा आपण करू शकतो कॉम्प्युटर आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर हा सरासरी तीन फुटांचा असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचं डायरेक्ट रिफ्लेक्शन तुमच्या डोळ्यावरती येणार नाही आणि डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही घरगुती उपाय जर का करून तुमचे डोळे जळजळ करत असतील लाल होत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि मित्रांनो आपण पाहतो अनेक जण अचानकपणे जर का डोळे लाल होत असतील तर मेडिकलमधून कोणताही ड्रॉप घेऊन येतात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणतात ते आणि ते डोळ्यांमध्ये टाकत असतात तर मित्रांनो आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही असे करू नका या व्हिडिओमध्ये जे आपण आयुर्वेदिक गोष्टी सांगितलेल्या आहेत उपाय सांगितले आहेत हे खूप लाभदायक आहेत जर का तुमच्या डोळे लाल होत असेल डोळ्यामधून पाणी येत असेल डोळ्यामध्ये कचकच होत असेल त्यासाठी एक साधे आणि सिंपल आणि इझी तुम्ही करू शकता तर आमचे उपाय तुम्ही एक वेळेस ट्राय करून पहा मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका